ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, गुड आफ्टरनून, मी विजया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। घेऊया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री वेगवान आढावा। विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना कोरोना महामारीमुळे खूप मोठा धक्का बसला आहे। कोरोना संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होतं अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे। इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणीकडून या संबंधीतील घोषणा करण्यात आली आहे। भारत आणि चीन मध्ये सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेचं लष्कर भारताला साथ देणार असल्याचं व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितलंय। अमेरिका नौदलाने आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात 2 लढाऊ विमानं तैनात केली असून त्याच पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात आलंय। आमचा संदेश स्पष्ट आहे, आम्ही फक्त दर्शक म्हणून उभे राहत चीन किंवा इतर कोणालाही सर्वात शक्तिशाली किंवा प्रभावशाली होण्यासाठी हाती कमान देणार नाही, मग तो कोणताही भूभाग किंवा प्रदेश असो, असं व्हाइट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोज यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना म्हटलंय। कोरोना संकट काळात गोव्यातील सत्ताधारी भाजपाच्या आमदाराने दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये बारदेस तालुक्यातील हळदोना मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो हे मद्य पार्टीत सहभागी झालेले दिसले। या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं। मराठा आरक्षण व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। दोन्ही याचिकांवर आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीची वरिष्ठ विधिज्ञान समवेत बैठक झाली। यावेळी मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासंबंधी चर्चा करण्यात आली होती। राज्यात आज 5368 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2,11,987 इतकी झाली। आज 3,522 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत। आतापर्यंत एकूण 1,15,262 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। दरम्यान राज्यात एकूण 87,681 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर राज्यभरात आज 204 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। होय, तुम्ही एकटी सुद्धा बदल घडवू शकता। किमान 30 सेकंद हात स्वच्छ धुवा। मास्क वापरणं प्रत्येकासाठी बंधनकारक नाही, पण तुम्हाला सर्दी, ताप, खोकला यातील कुठलंही लक्षण आढळल्यास मास्क नक्की वापरा आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा। स्वतःचा गर्दीपासून बचाव करा। प्रत्येक 10 मिनिटाला हात स्वच्छ धुवा। 10 वर्षांखालील मुलामुलींनी तसेच 50 वर्षांपुढील वयोवृद्धांनी घराबाहेर पडूच नये। शासन आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। स्वतःला, कुटुंबियांना आणि देशाला वाचवा। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। कोरोना विषाणू संसर्गामुळे सुरू झालेल्या ऑनलाईन शिक्षणातील संधी पाहून खासगी कंपन्यांनी उपाययोजने ई साहित्याचा पुरवठा सुरू केला, मात्र खासगी कंपन्यांचा शिक्षणात शिरकाव होऊ देणार नसल्याची भूमिका शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली आहे। तसेच राज्य आणि शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक साहित्य आशय तपासणी करूनच वापरला जात असल्याचंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं। विरारमध्ये कचऱ्यात पडलेल्या वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर चक्क रेनकोट म्हणून केला जात असल्याचं उघड झालं। या किटची विल्हेवाट न लावता ते थेट रस्त्यावर फेकून दिले जात असल्यानं कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। आगामी काळात कोरोना वाढणार हे निश्चित असताना आता मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज झाली आहे। लहान मुलांचे लसीकरण व कोविड कावासाकी आजार लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतंत्र विचार करण्यासाठी लहान मुलांसाठी कोविड विभाग सरकारने सुरू केला पाहिजे अशी सुस्पष्ट भूमिका राज्याच्या मुख्य सचिवांचे प्रमुख आरोग्य सल्लागार डॉक्टर सुभाष साळुंके यांनी मांडली आहे। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज 39 वर्षांचा झाला।
त्याचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झारखंडच्या रांचीमध्ये झाला होता। क्रिकेटपटूंपासून चाहते धोनीवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत आहे। त्यातच भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने बर्थडे गिफ्ट म्हणून धोनीला खास पत्र लिहिलंय। क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवतानाच आयुष्य कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलात असं केदार जाधवने पत्रात म्हटलंय। त्याने हे पत्र ट्विटरवर शेअर केलंय। मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये। ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अशा पद्धतीने बदनाम करणं योग्य होणार नाही अशी खोचक टीका संभाजीराजे भोसले यांनी विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता केली आहे। सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच राहील।